नमस्कार फ्रेंड्स, अर्पणा मात्री चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. फ्रेंड्स, पितृपक्ष चालू झालेला आहे आणि पितरामध्ये आपण जे श्राद्धाचं जेवण बनवतो पितरांसाठी, त्याच्यामध्ये आपण वडे, पुऱ्या आणि तांदळाची खीर हमखास बनवतो. वेगवेगळ्या ठिकाणी हे जेवण करण्याची पद्धत वेगवेगळी असते, परंतु तांदळाची खीर ही बहुतेक ठिकाणी केली जाते. तर ही तांदळाची खीर झटपट आणि चविष्ट स्टेप बाय स्टेप कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. परंतु त्याआधी तुम्ही माझा चॅनल पाहताय परंतु अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन असते ती नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. सगळ्यात पहिले आपण ही खीर बनवण्यासाठी काय काय साहित्य घेतले ते पाहूया. ही खीर बनवण्यासाठी मी अर्धी वाटी तांदूळ घेतलेले आहेत. जे आपण भातासाठी तांदूळ वापरतो तेच हे मी तांदूळ घेतलेले आहेत. हे तांदूळ मी 3 ते 4 तास पाण्यामध्ये भिजवून घेतलेले आहेत. पहिले स्वच्छ धुतले आणि मग पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत. जर तुम्ही रात्री हे भिजत घालणार असाल तर तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे त्याला वास येत नाही आणि रात्रभर भिजवल्यानंतर तुम्ही सकाळी याची खीर बनवू शकता. त्याचबरोबर आपण घेतलेलं आहे 1/4 वाटी एवढी साखर, 1/2 लिटर दूध, वेलची पूड. त्याचबरोबर मी घेतलेले आहे ड्रायफ्रुट्स वेगवेगळे कापून घेतलेले आहे. त्याच्यात बदाम, पिस्ता आणि काजू आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता. त्याचबरोबर मी घेतलेला आहे थोडासा सजावटीसाठी केशर. आता सगळ्यात पहिले आपण जे तांदूळ भिजवून घेतले होते ते मी मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेणार आहे. मी हे तांदूळ थोडंसंच पाणी घालून भिजवून घेतलेले आहेत. अगदी थोडंसं पाणी वरती आलेलं आहे तांदळाचा, त्यामुळे ह्या पाण्यासकट मी हे तांदूळ वाटून घेणार आहे. हे बघा, अगदी हळूहळू मिक्सर 2-3 वेळा फिरवत मी असं जाडसर असा रवाळ असा हा तांदूळ दळून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी थोडीशी कणी त्याच्यामध्ये राहिलेली आहे, अशीच आपल्याला दळून घ्यायची आहेत. आता आपण हे वाटलेले जे तांदूळ आहेत हे एका जाडबुडाच्या पातेल्यामध्ये काढून घेणार आहोत. आता ह्या वाटलेल्या तांदळामध्ये मी साधारण 1.5 ग्लास एवढा पाणी घालणार आहे. पाणी घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता आपण हे पातेलं गॅसवरती ठेवूया. हे बघा, आता मी पातेलं गॅसवरती ठेवलेलं आहे आणि आपण हे सतत ढवळत मीडियम गॅसवरती थोडा वेळ शिजवून देणार आहोत, 1-2 ते 3 मिनिटं. खीर बनवताना आपल्याला सतत अशा पद्धतीने ढवळत राहायचं आहे. जसजशी खीर घट्ट व्हायला लागते तशी तशी ती बुडाला लागण्याची शक्यता असते, पातेल्याला चिकटण्याची शक्यता असते, तसेच त्याच्यामध्ये गुठळ्यासुद्धा होण्याची शक्यता असते. त्यामुळे सतत अशा पद्धतीने आपण ढवळत राहणार आहोत. हे बघा, आता खीर थोडीशी घट्ट होत चाललेली आहे. हे बघा, आता खीर बऱ्यापैकी घट्ट व्हायला लागलेली आहे. जसजसे तांदूळ शिजणार तशी तशी ती घट्ट व्हायला लागणार. हे बघा, खीर आता घट्ट झालेली आहे. तांदूळ असतात त्यामुळे ते शिजले की घट्ट होत जातात. आता अशा पद्धतीने आपण पाणी घालून ते पहिले शिजवून घेतलेले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये दूध घालणार आहोत. हे बघा, बऱ्यापैकी तांदूळ शिजलेले आहेत. तांदळाची कणी आपण जी करून घेतली होती ती. आता मी ह्यामध्ये हे 1/2 लिटर दूध घालते. पुन्हा आपण चांगलं मिक्स करून घेऊया. तुम्हाला किती खीर हवी त्या प्रमाणात तुम्ही दूध आणि तांदळाचं प्रमाण ठरवू शकता. आता सतत ढवळत राहायचं आहे म्हणजे त्यात गुठळ्या होणार नाही. आता आपण एक उकळी येईपर्यंत हे शिजवून घेऊया आणि अधूनमधून ढवळत राहूया. मीडियम टू स्लो गॅसवरतीच ही खीर शिजवायची आहे. हे बघा, खिरीला छान उकळी आलेली आहे. आता आपण ह्यामध्ये घालूया साखर. मी 1/4 वाटी एवढी साखर घेतलेली आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे प्रमाण कमी जास्त करू शकता. मिक्स करून घेऊया. आता साखर घातल्यानंतर मी घालणार आहे वेलची पूड. तुम्ही जायफळ पूडसुद्धा आवडत असेल तर घालू शकता. त्याचबरोबर मी घेतलेले आहे ड्रायफ्रुट्स, ते घालते. चांगलं मिक्स करून घेऊया आणि आता आपण सतत ढवळत ही 5 ते 6 मिनिटं अशी शिजवून देणार आहोत. तुम्ही ड्रायफ्रुट्स बरोबर चारोळी तसेच मनुकासुद्धा घालू शकता. मला स्वतःला खिरीमध्ये मनुका आवडत नाही त्यामुळे मी घालत नाही. तुम्हाला आवडत असेल तर नक्की घाला. तुम्ही मनुका घालणार असाल खिरीमध्ये तर थोडंसं उशिरा टाका, कारण त्या अगदी मऊ होतात आणि फुलतात.
त्यामुळे जास्त वेळ शिजवायच्या नाही आहेत. उतरवायच्या अगदी अर्धा एक मिनिट आधी घातल्या तरी चालतील. हे बघा, आता ही खीर मी अगदी स्लो गॅसवरती 5-6 मिनटं अधूनमधून ढवळत शिजवून घेणार आहे. तुम्हाला जर थोडंसं खीर घट्ट वाटली तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं दूध किंवा पाणी अजून ॲड करू शकता. खीर जाड वाटली तर शक्यतो दूधच वरून थोडंसं घाला, पाणी घालू नका, म्हणजे खीरीची चव छान राहते. आता आपली जवळजवळ खीर होत आलेली आहे. एक उकळी आली की मी गॅस बंद करणार आहे. खीर बनवताना थोडी पातळ कन्सिस्टन्सीच ठेवायची आहे, कारण जसजशी खीर थंड होते तसतशी ती घट्ट व्हायला लागते. हे बघा, अशा पद्धतीने मी पातळ कन्सिस्टन्सी ठेवलेली आहे. अगदी अर्धी वाटी तांदळाला 1/2 लिटर दूध आपल्याला भरपूर होतं. हे बघा, आता आपली खीर छानपैकी शिजलेली आहे. छान मी 5-6 मिनटं ढवळत ही शिजवून घेतलेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि छानपैकी बाउलमध्ये काढून घेते. तर फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपली झटपट आणि स्वादिष्ट अशी खीर तयार झालेली आहे. आता आपण वरतून ड्रायफ्रुट्स आणि थोडंसं केसर घालून गार्निश करूया. झटपट आणि स्वादिष्ट अशी आपली तांदळाची खीर तयार झालेली आहे. तर फ्रेंड्स, आजची ही तांदळाच्या खीरीची झटपट आणि स्वादिष्ट रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट्स करून कळवा. तसेच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तसेच तुम्ही माझे चॅनल पाहताय परंतु अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉन असते ते नक्की प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा. बाय फ्रेंड्स, नमस्कार.